झी महागौरवमध्ये आत्ता मी आहे आणि माझ्यासोबत आहे प्रणव रावराणे. मनापासून स्वागत आहे तुझं. आणि हा 21 वर्षांचा प्रवास आणि आता अनेक चित्रपटांचा गौरव होणार आहे, तुझी फिलिंग नेमकी काय आहे? माझी फिलिंग म्हणजे आटपाडी नाईट्स हीच माझी फिलिंग आहे, जी माझी फिलिम आहे. सॉरी, पण जरा एक छोटासा मी शब्दच्छल करण्याचा प्रयत्न केला, पण हीच माझी फिलिंग आहे. आजची रात्र ही अप्रतिम रात्र आहे आणि मला असं वाटतं की 21 वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमे आणि त्यांचा गौरव आणि त्याच्यात माझ्या सिनेमाचा गौरव होणार आहे. बरेच सिनेमे आहेत माझे, तसं दुनियादारीमध्ये सुद्धा मी होतो, लोकमान्यमध्ये सुद्धा मी होतो, आणि आटपाडी नाईट्स हा माझा हिरो म्हणून सिनेमा, आणि त्यालासुद्धा गेल्या वर्षीची जवळजवळ आम्हाला 6-1 प्राइजेस आहेत आणि जवळजवळ 12-15 नॉमिनेशन्स होते. सो माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे आजचा, की इतके सगळे दिग्गज आहेत, त्यांचा सत्कार होणार आहे, सन्मान होणार आहे, आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखंसुद्धा एका लहान कलाकाराचा किंवा उभरत्या कलाकाराचा सन्मान त्याच्यामध्ये होतो. सो 21 वर्षांचा जर का विचार केला तर तो पहिला अल्फा गौरव पुरस्कार आणि आजचा झी महागौरव पुरस्कार यातला जो काही फरक आहे त्याबद्दल, आणि तुझी एखादी आवडलेली फिल्म कोणती? खूप आहेत. मी खरं तर सांगेन की सी अल्फा गौरव ज्यावेळी सुरू झालं होतं ना, त्यावेळी कळलं होतं की असे इतके मोठे इव्हेंट्स मराठीतसुद्धा होऊ शकतात, आणि प्रत्येक नटाला असं वाटायला लागलं होतं किंवा लहान मुलाला त्यावेळेस असं वाटायला लागलं होतं की आपण आत्ता ते सोहळे जाऊन करायला हवेत म्हणून. आणि त्या सोहळ्यामध्ये आज येण्यासाठीचं जे मोटिवेशन होतं ना, ते मला असं वाटतं की अल्फाने सुरू केलं होतं, आणि मग झी लार्जर 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 खूप मोठं 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 व्हायला लागलं होतं, आणि मज्जा येते खूप आता. आणि आवडती फिल्म? आवडती फिल्म ऑफकोर्स आटपाडी नाईट्सच आहे माझी. मग सगळ्याच आवडत आहेत, असं 21 सिनेमांमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये लहान मोठं करणं थोडंसं कठीण आहे, पण सगळ्याच सिनेमे खूप अप्रतिम आहेत. मी आता वाचत होतो, एकेकाची नावं वगैरे सगळं आठवत होतं, सगळेच सिनेमे अप्रतिम आहेत. आटपाडी नाईट्स आहे, दुनियादारी आहे, आणि खूप आहेत, म्हणजे सगळेच सिनेमे अप्रतिम आहेत. भावी वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच अल्ट्रा मराठी आणि मराठी बस सोबत बातचीत केलीस यासाठी. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.